आज आपण इथे बनवणार आहे मेथी पराठा. मेथी पराठा कसा बनवायचा पहा. मेथीसाठी इथं एकदम कवळ्याची दुसरी मेथी बारीक कट करून घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे. मी त्यात कमीत कमी एक ते दीड गड्डी घेतली होती. एक थोडं पण कांदे घ्यायचे नाही, आपल्याला फक्त पाला बारीक स्वच्छ धुवून कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आता लागणारं साहित्य बघा. इथं मी मेथी घेतली आहे, गव्हाचं पीठ, तेल, बारीक चिरलेला एकदम कांदा, 2 ते 3 चमचे मी बारीक रवा घेतला आहे. रवा खुशखुश होण्यासाठी मी वापरणार आहे. 5 ते 6 बारीक ठेचून मिरच्या घेतल्या आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, ठेचून घेतलेला लसूण, ओवा, धना पावडर, हिंग, हळद, मीठ, जिरे आणि पांढरे तेल. आपण सर्वप्रथम एका पराठीमध्ये पीठ घ्यायचं आहे. मध्ये आपण रवा घालणार आहे. रव्याने काय होतो, एकदम खुशखुशीपणा येतो आणि मस्त अशी मऊसूर होतात. याच्यामध्ये आपण घालणार आहे धना पावडर, हिंग. हिंगाने मेथीचा कडवटपणा कमी होतो, शक्यतो मेथी कडवट लागतच नाही. ओवा, पांढरे तीळ, जिरे, चवीनुसार मीठ, हळद, हे मिश्रण अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण ह्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसणाने मस्त अशी टेस्ट येते आणि फ्लेवरही खूप छान येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, मी 2 कांदे घेतले आहेत. कांद्याने असा मऊपणा पण येतो आणि खायला पण एकदम छान असे लुसलुशीत लागतात. ठेचून घेतलेल्या 5 ते 6 मिरच्या, तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट ही जास्त घालू शकता किंवा लाल मिरची फोड पण वापरू शकता. त्याच्यामध्ये आपण घालणार आहे बारीक चिरलेली मेथी. मेथी थोडी जास्त घ्यायची, म्हणजे असा पराठा एकदम असा मऊ लुसलुशीत होतो. आणि जर लहान मुलांना मेथी खायची थोडे डावे असतात तर आपण पराठा वगैरे पुऱ्या बनवत तर मुलं आवडीनं खातात. आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं, म्हणजे तेलानं मऊ होतात. हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. हे पहा व्यवस्थित चांगलं मिक्स झालं आहे. थोडस पीठ आपण साईडला ठेवून द्यायचंय आपल्याला पिठीवरती लाटण्यासाठी. आता अगदी थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचंय. ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पराठ्याचं पीठ पण मळून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी मस्त अशी छानशी कणिक मळून घेतलेले आहे. हे पहा छान एकदम मर्दूर मळायचं, म्हणजे व्यवस्थित चांगलं असं सॉफ्ट पण येईल. आपण आता हे 10 मिनिटं असंच झाकून साईडला ठेवून देऊया. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये थोडा रवा घातला आहे, तो थोडा सॉफ्ट होईल. आपण आता 10 मिनिटं चांगलं पीठ आपलं भिजलेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपण हे लाटून घ्यायचंय. पिठावरती लाटायचंय, जर तुम्हाला तेलावरती आवडत असेल तर तुम्ही तेलावरती पण लाटू शकता. हे पहा अशा पद्धतीने मी लाटली आहे. जास्त जाड नाही, पातळ नाही, एकदम जशा पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने. आपण आता तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे. अगदी थोडस तेल सोडायचं आहे, तुम्ही पॅन पण घेऊ शकता. तवा गरम झाल्यानंतर मी पराठा टाकलेला आहे. 1-3 ते 4 सेकंद आपण असं थांबायचंय. तोपर्यंत आपण दुसरा पराठाही त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे. आपण आता
पलटी मारून घेऊया. मस्त छानस भाजलं आहे. थोडं थोडं तेल किंवा तुम्ही तूप लावून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने मग पलटी मारून घ्यायचं. ज्या पद्धतीने चपाती भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला पराठा ही भाजायचा आहे. त्याच पद्धतीनं दोन्ही साईडनं तेल किंवा तूप लावून घ्यायचंय. हे पहा व्यवस्थित छानसा दोन्ही साईडने आपला पराठा भाजला गेलाय, म्हणजे व्यवस्थित पचला आहे. आता आपला दुसरा पराठा लाटून झालेला आहे. मी तोही तशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला खाण्यासाठी मेथी पराठा तयार आहे. अवश्य करून पहा. अजिबात कडू वगैरे काहीच नाही. थोडासा हिंग लागला की कडवटपणा पण निघून जातो आणि लहान मुलं ही खूप चविष्ट खातात. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा कुठलीही भाजी बरोबर खाऊ शकता.